नमस्कार. आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र. लाईव्ह महाराष्ट्राच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी लाईव्ह महाराष्ट्रातून नितीन वाघमोडे. तर पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. नमस्कार, मी किशोर पवार, जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणीस. आमचे ज्येष्ठ नेते, जिल्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामजी पवार या ठिकाणी आज ज्या पद्धतीनं हे सरकार स्थापन झालं त्याबद्दल सर्वप्रथम मी या सरकारला व तिन्ही पक्षाच्या प्रमुखांना शुभेच्छा देतो. या ठिकाणी ज्या ठिकाणी शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणून 1 तारखेला उद्धव ठाकरेंची शपथविधी घेणार आहे व आज ज्या पद्धतीने सर्व आमदारांचा लोकशाही पद्धतीनं आज शपथविधी पार पडला हे कौतुकास्पदच विषय होता. संविधानाच्या घटनेच्या प्रमाणे चालणारं हे सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाने संयुक्त सरकार हे 100% स्थिर सरकार देणार आहे त्याबद्दल काही कुठलीही अडचण नाही. त्यामुळे अजून एकदा या सरकारला मी शुभेच्छा देतो. किशोर पवार साहेब, काँग्रेसनं गटनेता निवडला नाही किंवा मागील 1 महिन्यापासून जे राजकारण चालू आहे तर त्या राजकारणाबद्दल आपल्याला काय म्हणायचं? काँग्रेसच्या बाबतीत बोलायचं झालं तर काँग्रेसने गटनेता निवडला नाही याविषयी असं मला सांगू वाटतं की काँग्रेसची ही परंपरा 150 वर्षाची राजकीय परिस्थिती आहे. काँग्रेस हा संयम आहे, काँग्रेसमध्ये शांती आहे आणि संयम ठेवून कुठलीही गोष्ट संयमाने ठोस देणे ही काँग्रेसची आजची परंपरा आहे. त्यामुळे गरम खाण्यापेक्षा ते थोडे शांत गार करून खाण्यात हेच काँग्रेस ध्येय आहे. त्यामुळे काँग्रेसनं कुठल्याही प्रकारची गटनेता निवडीला गडबड न करता पूर्ण चर्चा झाल्याशिवाय आपल्याला सरकार स्थापन करत असताना काही गोष्टी मजबूत केल्याशिवाय आम्ही कुठलेही धोरण स्वीकारलं नव्हतं. आमच्या वरिष्ठ पातळीला सुद्धा संयम हाच महत्वाचं धोरण. आम्ही या ठिकाणी गटनेता न स्थापन करता संपूर्ण बोलणी झाल्यानंतर 162 आमदारांची ज्यावेळेस एक गट तयार झाला त्यावेळेस आम्ही पुढील पाऊल टाकले. ही काँग्रेसची परंपरा आहे, थंड करून खावी. धन्यवाद. किशोर पवार साहेब, भाजपाचं महाराष्ट्रात सरकार असताना सोलापूर जिल्ह्यासाठी 2 देशमुख हे मंत्री होती. आता शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार आहे तर सोलापूर जिल्ह्याला 2 मंत्री मिळणार का आणि ते कोणते? सोलापूर जिल्ह्यासाठी 2-3 मंत्रिमंडळ स्थान दिलेच पाहिजे. त्यातून आम्ही बाकीच्या पक्षाच्या बोलण्यापेक्षा आम्ही आमच्या काँग्रेसच्या वतीनं आमदार प्रणितीताई शिंदे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळावं त्यासाठी आम्ही पक्षश्रेष्ठीकडे मागणी केली आहे व प्रणितीताई ह्या 3 वेळेस सलग आमदार राहिलेल्या आहेत, त्या सिनियर आहेत, त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळणं हे साहजिकच आहे. त्याच्याशिवाय आणखी कोणाची संधी लागू शकते मंत्रिपद? जर एखाद्या वेळेस राष्ट्रवादीतून पंढरपूरचे आमदार भारत बालके यांची लागण्याची शक्यता आहे, पण आम्ही कॉन्फिडन्सली प्रणितीताई शिंदेबद्दल आम्ही सांगू शकतो.